नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. एक नजर हेडलाईन्सवर. आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे औचित्य साधून कांचनजुंगा मोहिमेचे थरारक फिल्मचे प्रदर्शन. अनेकांना पाण्याची भीती वाटते, चाकण परिसरातील औलियाचा पाण्यातील योगा. पिंपरी चिंचवड शहरात 500 पेक्षा जास्त वृक्षांची कत्तल, राजकीय विरोध जोरात. आणि वारे बंधूंचा खेकडे पाळण्याचा व्यवसाय. आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे औचित्य साधून गिरीप्रेमीच्या कांचनजुंगा इको एक्सपेडिशन 2019 या मोहिमेच्या थरारक फिल्मचे प्रदर्शन येत्या शुक्रवारी 13 डिसेंबर 2019 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान शेर्पा गिर्यारोहक यांच्या जीवनावर आधारित फिल्मची निर्मिती केली आहे. यामध्ये त्यांना येणारे अडचणी, त्यांचे नियोजन, त्यांचे जीवन मृत्यूशी झुंज याबद्दल सर्व माहिती तसेच अनुभवाबद्दल संवाद साधता येणार आहे. ज्यांना मोठी पर्वत सर करण्याची इच्छा असेल त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपस्थित सर्व शेर्पांचे गौरव करण्यात येणार असल्याची माहिती उमेश झिरपे यांनी दिली आहे. 11 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स बरोबर गिरीप्रेमी पण गेली 4 वर्ष IMD म्हणजे इंटरनॅशनल माउंटन डे साजरा करत आहे आणि यावर्षी एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन या निमित्ताने केलं आहे. गिरीप्रेमींनी 2019 यशस्वी केलेल्या कांचनजंगा मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या शेर्पांना पुण्यामध्ये आमंत्रित केलं आहे आणि सगळे दिग्गज शेर्पा आणि आजपर्यंत गिरीप्रेमीच्या प्रवासात जे शेर्पा होते असे सगळे 20 शेर्पा पुण्यामध्ये दाखल झालेत. या सर्वांचा सन्मान पुणेकरांच्या वतीने गिरीप्रेमीच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने करण्याचा कार्यक्रम येत्या शुक्रवारी म्हणजे 13 तारखेला 13 डिसेंबरला 6:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी होणार आहे. अनेकांना पाण्याची भीती वाटते पण चाकणखेड मधील एका औलियाने या भीतीवरच विजय मिळवलाय. त्यांना पाण्यात टाकून जरी दिलं तरी ते पाण्यावर उभे राहतात, झोपतात, नव्हे तर योगासनं देखील करतात. पाहूया स्पेशल रिपोर्ट. पाणी हा पंचमहाभूतांमधील महत्त्वाचा घटक आहे. पाण्यालाच जीवन असं म्हटलं जातं, पण जेव्हा एखाद्याला पोहता येत नाही तेव्हा मात्र वेळप्रसंगी मृत्यूचा सामना करावा लागतो. पाण्यात हातपाय हलवून पोहणारे अनेक जण पाहत आहोत, पण हातपाय न हलवता कितीही काळ पाण्यात राहणे मात्र अशक्यप्राय गोष्ट आहे. पण ही किमया साध्य केली आहे चाकणखेड मधील प्रसिद्ध जलयोग शिक्षक बापूसाहेब सोनावणे यांनी. बापूसाहेब सोनावणे जमिनीवर तर योगासने करतातच, पण पाण्यातही लिलया योगासने करतात. मग पद्मासन, शवासन, उत्कटासन, मत्स्यासन, उष्ट्रासन, पाण्यात सरळ उभे राहणे, चालत जाणे, राष्ट्रगीत म्हणणे सर्व प्रकार सहज करतात. त्यांचे शिष्यही यात तरबेज होत आहेत. विशेष म्हणजे लोकांना आसने विनामूल्य शिकवतात. पाण्याविषयी लोकजागृती करून जास्तीत जास्त लोकांना वाचवणे आपला उद्देश असल्याचे ते सांगतात. जर पाणी म्हणजे काय हे लोकांनी समजून घेतलं तर ज्या आजारांवर जमिनीवरच्या योगासनांनी फायदे होतात तेच पाण्यात केले तर अधिक फायदे होतील, तसेच दमछाक होऊन जे मृत्यू होतात ते कमी होतील असे सांगतात. पाण्याला जीवन असं म्हटलं जातं, पण जेव्हा कोणाला पोहता येत नाही तेव्हा याच पाण्यात बुडून अनेकांचं जीवन संपुष्टात येतं. मग दरवर्षी पाण्यात बुडून दमछाक झाल्यामुळे अनेक जण मृत्यू पावतात. मग याला उपाय काय? तर याला उपाय एकच, जलयोगा शिकणं किंवा पाण्यामधली योगासनं, हातपाय न हलवता पाण्यावर तरंगणं, पाण्यात उभं राहणं म्हणजे जलयोगा शिकणं. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी, काही महत्त्वाच्या गोष्टींचं ज्ञान आवश्यक आहे. जसं की पाण्यामध्ये आपलं शरीर नेमकं कसं काम करतं, पाण्यामध्ये गुरुत्वाकर्षण कसं असतं, श्वास आपण कधी घेतला पाहिजे, किती वेळ ठेवला पाहिजे, कधी सोडला पाहिजे, त्याचबरोबर पाण्यामध्ये आपल्या शरीराची हालचाल कशी केली पाहिजे, हे यातल्या काही बेसिक गोष्टी जर आपण शिकलो तर आपल्याला जलयोगा करणं अतिशय सोपं आहे. पाण्यामध्ये पोहता आलं, पाण्यावरती तरंगता आलं की त्याच्या पुढची स्टेप म्हणजे जलयोगा. जमिनीवर बसून जे आपण योगासनं करतो तीच योगासनं पाण्यामध्ये करता येणं, पाण्यामध्ये करणं, त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. मुंबईमधील आरे सारखाच वृक्षतोडीचा घाट पिंपरी चिंचवडमध्ये घातला जातोय. येथील चिखली या ठिकाणी गायरानावरील नियोजित 100 MLD जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अंदाजे 1527 झाडे काढण्याची पूर्वतयारी महापालिकेने केली असून त्याच्या कामाला गुरुवार रोजी सुरुवात झाली आहे. या वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय.
मात्र जीपीएसच्या तंत्राच्या आधारे येथे प्रत्यक्षामध्ये सुमारे 3,500 झाडांची मोजणी करण्यात आली आहे. ज्यादा झाडांची मोजणी कशासाठी केली याबाबत उद्यान विभागाने मौन बाळगले असून प्रकल्पासाठी कमीत कमी झाडे काढण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. झाडांच्या पुनर्रोपणाचे पालिकेकडे नियोजन नसल्याचे दिसून येते. हा प्रकल्प वेळेपूर्वीच मार्गी लागावा यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी 2 टप्प्यात येथील झाडांची मोजणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात प्रकल्पाच्या जागेवरील झाडे आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जागेवरील झाडांचा समावेश करण्यात आलाय. ठेकेदारांकडील 6 मदतनीसांच्या सहाय्याने तेथील झाडांची पुनर्तपासणी आणि मोजणी करण्याचे काम तेथे दिवसभर सुरू होते. प्रत्येक झाडाला क्रमांक देण्यात आला असून त्या आधारे त्याची प्रजाती आणि गुगल ॲपद्वारे त्यांचे अक्षांश आणि रेखांश निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तेथील झाडांची संख्या 3,500 अधिक झाली आहे. त्याबाबतचा अहवाल लवकरच ठेकेदारांकडून महापालिकेकडे सादर केला जाणार आहे. हा भामा आसकेळाने अंधाराचा जोर प्रकल्पाचं पाणी आमच्या चिखली परिसरामध्ये आणणार आहे. म्हणजे देवच्या धरणात आपल्याकडे जे आणायचा पाण्याचा जो प्रकल्प आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा अतिशय चांगला प्रकल्प आहे. खरं तर झाडाचा जर विषय आला तर आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी हा प्रकल्प होणार आहे त्या ठिकाणी आपण आत्ता सध्या आहोत. आणि हे असताना आपण जर सगळी जर झाडं बघितली तर ही झाडं काय अशी लय मोठी झाडं नाही आहेत. ही झाडं लावताना आम्ही 1997 जी आमची गावं अगोदर गावं गेली आहेत ही त्याच्या अगोदरची खरं तर झाडं आहेत. आणि ही आमच्या ग्रामपंचायतच्या नागरिकांनी किंवा हे आमचं चिखलीचं गायरण आहे. आम्ही ग्रामस्थांनी सोडलेलं गायरण आहे. चिखली गावचं गायरण आहे. आणि ह्या ठिकाणी ही झाडांचा जो लावलेली आहे ती आमच्या गावांनी लावली आहे. आणि लावत असताना ह्या ठिकाणी महानगरपालिकेत खरं तर कुठलाही संबंध नाही. पण जे काही वृक्ष दिसत आहेत ते वृक्ष हे एकदम हलक्या जातीचे आहेत, हलक्या दर्जाचे आहेत. याच्यामधनं शिवरी बिवरी असले काहीतरी झाडं आहेत. आणि ही काढण्यासाठी विकासासाठी जर झाडं काही थोडीशी कुर्बान होत असतील किंवा झाडं काढायचं जर प्रयत्न करत असेल तर 100% या बाबतीत माझं मी त्या विषयाला सहमत आहे. ज्या आमचे वृक्ष जे संवर्धनचे लोक आहेत, जे वृक्षप्रेमी आहेत, त्यांना माझी विनंती आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली गायरान गट नंबर 1654 येथील 1527 वृक्ष तोडण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे. प्रशासनाकडून जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी वृक्षांची कत्तल केली जात आहे. या वृक्ष तोडीला स्थगिती मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. आजकाल आपण बघतो पर्यावरणाच्या नावाखाली विकास कामं होत असताना बऱ्याचशा गोष्टी झाडाची कत्तल केली जाते. 525 झाडं ही चिखली येते टाकी बांधण्यासाठी पालिकेने झाडं कापणार आहेत. आणि खरोखरच ही दुर्दैवी गोष्ट आहे की जेणेकरून आज पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना बऱ्याचशा लोकांना आज फोफावणार. आज आपण विकास कामं करत असताना बऱ्याच ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होऊन विकास कामे होऊ नयेत हे आमचं असं म्हणणं आहे. की आज पालिकेच्या वतीने चिखली येते पाण्याची टाकी बांधण्यासाठी जे 525 झाडं तोडली जाणार आहेत आणि काही तोडली आहेत त्यामध्ये चिंच असेल, वड असेल, असे गावरान झाडं तोडली जातात. आणि ज्यापासूनच ऑक्सिजन जास्त मिळत जातो अशीच झाडं तोडली जातात. आणि लावले झाडं एकाच तीन लावले पाहिजेत, परंतु ते झाडं विदेशी झाडं लावले जातात. याचाच प्रत्यय आम्हाला देवरोड कॅन्टोन्मेंटमध्ये आलेला असतंय. ते 6 किलोमीटर अंतरामध्ये तिथेही आम्ही असा विरोध केला होता. तिथेही झाडं तोडली आणि लावली गेली, परंतु खरंच किती झाडं लावली तर फोटोशूटसाठी केले हा प्रत्यय आम्हाला आलेला आहे. सध्या नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यातच खेकडे खाणारे मोठ्या प्रमाणावर आहेत. हीच गरज ओळखून पुण्यातील 2 शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय सुरू करत खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू केलाय आणि मोठ्या प्रमाणात नफाही कमवत आहेत. पाहूया वारे कुटुंबियातील शेतकऱ्यांचा हा स्पेशल रिपोर्ट. सध्या सर्वत्र शेतकरी हवालदिल झालाय. शेतीचा उत्पन्न नाही तर कुठं बाजारभाव नाही. दुसरीकडे मात्र शेती आधुनिक पद्धतीचा अवलंब करत शेतीला जोड व्यवसाय करत नफा कमवित आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यामधील मेंगाळवाडी येथे शेती करत असलेले वारे कुटुंब हे देखील परंपरागत शेती करत होते. मात्र शांताराम आणि सतीश या दोघं भावांनी शेतीला जोड व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. घरात अवघी 1.5 एकर शेती, त्यात काय सुरू करायचं म्हणून दोघांनी बाजारात फेरफटका मारत मागणी कशाची आहे हे जाणून घेतलं. आणि मग काय दोघांनी गोड पाण्यात खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. खेकडे खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून पुरवठा होत नसल्याने वारे कुटुंबियांनी हा व्यवसाय सुरू केला आणि त्यांना या व्यवसायात यशही आले. मोठ्या प्रमाणावर त्यांचा व्यवसायातून नफा देखील होतोय. व्यवसायाकडे अशासाठी ओढालो कारण मार्केटमध्ये खेकडा हा उपलब्ध होत नाही. आणि ज्यावेळेस काही पेशंट लोक होती ते खेकडा शोधत होते मार्केटमध्ये, ते एकदा समजलं मला की मार्केटमध्ये खेकडा उपलब्ध होत नाही. आणि खेकड्यामध्ये अतिशय उच्च प्रतीचे प्रोटीन आणि व्हिटॅमिन त्याप्रमाणे कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. ज्या लोकांचा अभ्यास आहे याविषयी ते लोक खाणारे मोठ्या प्रमाणात आहेत
आणि मग एक मी ठरवलं की एक खेकडा व्यवसाय जर आपण चालू केला तर याला मोठ्या प्रमाणात मागणी मिळेल. त्याच्यानंतर आम्ही एक छोटीशी 15x20 एक टँक बनवला, टाकी बांधली आणि त्याच्यामध्ये खेकड्यांचे जे छोटी पिल्लं आहेत ते सोडण्याचा एक संकल्प केला. आणि जुन्नर तालुक्यामध्ये आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक मोठमोठाली धरणं आहेत, त्याच्यामध्ये पिंपळगाव जोग आहे, हेडगाव आहे, या ठिकाणी खेकडा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. या ठिकाणावरून आम्ही जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेस पिल्लं कलेक्ट पिल्लं होतात त्यावेळेस कलेक्ट केली आणि ते एका आमच्या टँकमध्ये आणून सोडली. शांताराम आणि सतीश या दोघांनी खेकडे पालन व्यवसायाबद्दल इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेतली आणि शेती व्यवसायात हा वेगळा खेकडे पाळण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला श्रम आणि जागा कमी लागते. एका मोठ्या पाण्याच्या टाकीत देखील हा व्यवसाय सुरू करता येतो. या टाकीमध्ये दर 15 दिवसांनी पाणी बदलावे लागते. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर करत व्हॉट्सअप आणि इतर यंत्र वापर मार्केटिंग केली जात असून मोठ्या प्रमाणावर फायदा होतो असं देखील या वारे कुटुंबियांनी सांगितलंय. टँकमध्ये दगड, वाळू, माती याप्रमाणे नैसर्गिक वातावरण तयार केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही साधारण 5-1000 पिल्लं याच्यामध्ये सोडून दिली. त्याच्यानंतर वर्षामध्ये ते 200-250 ग्रॅमपर्यंत त्यांची वाढ झालेली आमच्या लक्षात आली आणि तिथून आम्ही जे मार्केट सुरुवात केली, एक व्हॉट्सअपला जाहिरात दिली की आमच्याकडे खेकडा उपलब्ध होईल. त्या दिवसापासून आमच्या या टँकमध्ये जी विक्री चालू झाली तो आजही आम्ही मार्केटमध्ये खेकडा घेऊन जात नाही. लोक घरी येऊन 300 रुपये या दराने आम्ही खेकडा त्यांना उपलब्ध करून देतो आणि लोकांना जे माहिती झालं त्यामधून लोक हळूहळू मार्केट वाढत गेलं आणि विक्रीला आमची सुरुवात झाली. आज गेले 4 वर्ष खेकडा पालनाकडे आम्ही खेकडा पालन करत आहोत आणि याच्यामधून आज साधारण 30-35-40 किलोपर्यंत दररोज विक्री होते आणि खेकडा पालन याच्यामधून सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी करावा असं मी सर्वांना सांगतो. कारण ज्यांना शेती कमी आहे आणि शेतीचे उत्पन्न एक काय असं जास्त मिळत नाही, त्यामुळे एक शेती उपयोगी किंवा शेतीला जोडून एखादा धंदा असावा त्यासाठी आम्ही खेकडा पालन चालू केलं आहे. त्यातच आधुनिक झालेला इंटरनेटचा फायदा देखील घेतला तर शेतकऱ्यांना देखील यश नक्कीच मिळेल. या वारे कुटुंबियांनी हे दाखवून दिलंय. याचाच आदर्श इतर शेतकरी घेतील का यात शंका नाहीये. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूज वर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूज वर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत. तत्कालीन राज्य सरकारने सारथी नावाची संस्था सुरू केली आहे. त्यातून मराठा समाजातील मुलांना शिष्यवृत्तीपासून ते विविध शैक्षणिक सुविधा देण्याचा कार्यक्रमही सुरू केला आहे. पण आता याच संस्थेचे पंख छाटण्याचे काम तत्कालीन सरकारने सत्तेवरून पायउतार होताना केलंय. संस्थेचे खच्चीकरण करण्याचे परिपत्रक तात्काळ रद्द करावे अशी मागणी आता मराठा क्रांती मोर्चाने पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आवश्यक उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नायब तहसीलदाराचे पत्र चालत होते, पण याबाबत सामाजिक न्याय विभाग जबाबदारी झटकत असून विद्यार्थ्याचे नुकसान होते. विद्यार्थ्याच्या विद्यावेतन शिष्यवृत्तीच्या उपक्रमावरील लादलेले निर्बंध त्वरित उठवावे. OBC मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता राज्य सरकारने त्वरित द्यावा अशी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या पत्रकार परिषदेला शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंडरे, तुषार काकडे उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीनुसार छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने शिक्षण संशोधन प्रशिक्षण संस्था मराठा समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन झालेली होती आणि हा संस्थेला स्वायत्त दर्जा दिलेला असताना संस्थेच्या उपक्रमांवर निर्बंध आणण्याचं काम ह्या खात्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनी त्या प्रकारची भूमिका घेतलेली आहे, त्याचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करत आहे. आत्ताचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तातडीने ह्या प्रकरणात लक्ष घालून जशा प्रकारे सारथी ही संस्था आहे त्याचप्रकारे बार्टी टीआरटीला एक प्रकारचा नियम आहे आणि सारथी आणि महाज्योती आणि अमृत ह्या संस्थांना वेगळ्या प्रकारचा निर्णय आहे. तर अशा प्रकारची प्रशासनातली अनागोंदी मराठा क्रांती मोर्चा खपवून घेणार नाही, त्यामुळं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारकडे मागणी आहे की या सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहून तिला जास्तीत जास्त निधी देऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या सर्व योजना कार्यान्वित करण्याची आग्रही भूमिका आम्ही याच ठिकाणी घेतलेली आहे. दुसरी भूमिका, मराठा क्रांती मोर्चाच्या ज्या ज्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत आणि कार्यान्वित आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या उपसमितीची निर्मिती करावी. तिसरी मागणी आहे की कोपर्डी खटल्यामध्ये ज्या आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीनुसार 9 महिन्यामध्ये फास्ट्रॅक चालून त्या आरोपींना शिक्षा झालेली आहे, ती शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी जे अपील आरोपींनी केलं आहे ते अपील 2 वर्ष प्रलंबित राहिलेलं आहे, त्यामुळं याच्यामध्ये शासनाने त्वरित दखल घेऊन ही मागणी मान्य करावी आणि लवकरात लवकर हायकोर्टामध्ये ह्या केसची सुनावणी घ्यावी. त्याचबरोबर सारथीच्या मार्फत जे विद्यार्थी UPSC साठी दिल्लीत गेलेले आहेत, जवळपास 600 आसपास विद्यार्थी शिष्यवृत्ती PhD साठी घेत आहेत, ह्या सर्व उपक्रमांसाठी जे आर्थिक निर्बंध लादलेले आहेत, नव्या नेमणुका झालेल्या आहेत, त्या नेमणुकांच्या बाबतीतला जो आदेश आहे त्वरित जर मागं घेतला नाही तर मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि शासनाला हा निर्णय भाग घेण्यास भाग पाडेल. अभियांत्रिकी शिक्षण सोडून दिलं, काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी YouTube वर मास्क बादशाह म्हणून ओळखला जाऊ लागलाय. पुण्यातील प्रशांतचा ऍग्रीप्राश हा पात्राने जगभरात 35 लाखहून जास्त चाहत्यांना जोडलं गेलंय. तर मी स्क्रिप्ट लिहिली होती एक वाय हेट एक्झाम म्हणून, एक्झाम मला आवडत नव्हत्या, तर तेव्हा मी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर विचार केला की आता ह्या व्हिडिओला काढायचं कसं बाहेर, लाईक हाऊ टू प्रेझेंट दिस व्हिडिओ. आणि त्यावेळेस माझ्याकडे नाही कोणी क्रू मेंबर्स होते ना कोणी कॅमेरा होता, आणि तेव्हा मग मी विचार केला थोडासा आणि MS Paint वर मी कॅरेक्टर ड्रॉ केलं आणि म्हटलं MS Paint ने आपण ॲनिमेशन सुरू करू, पुढे आपण बघू कॅमेरा आणायचा नाही आणायचा. तर तात्पुरतं मी ॲनिमेशन सुरू केलं आणि हळूहळू व्हिडिओ सुरूच केला. तर एक कॅरेक्टर 2-3 मिनिटात ड्रॉ केलं होतं मी MS Paint वर, मोठी नोट्स काढली होती गोल आणि खूप इझिली काढलं होतं, पण लोकांना आवडलं खूप मोठी गोष्ट. युट्यूब एक करिअरचं माध्यम म्हणून कसं होऊ शकतं? युट्यूब म्हणजे जर तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली, ॲबिलिटीज असल्या, तर हमकास आहे तुमच्यासाठी करिअर माध्यम होऊ शकतं. पण अशी गोष्ट आहे की तुम्हाला खूप पहिल्यांदा स्टार्टिंगला पेशन्स हवे, कारण की मी जेव्हा युट्यूब सुरू केलं होतं एक्झॅक्ट लाईक ॲक्च्युली मी युट्यूब सुरू केलं होतं 2016 मध्ये, अँग्री प्रेस सुरू केलं होतं मी 2017 मध्ये. तर त्या 1 वर्षाच्या जर्नीमध्ये मी 7-8 चॅनल डिलीट केले, तरी मला काही व्ह्युअर्स नाही, काही फॉलोअर्स नाही, काही रेव्हेन्यू काही नाही भेटलं. तेवढे पेशन्स असणे खूप इम्पॉर्टंट आहे. वॉशिंग मशीन, टायर, बॅटरी, LED TV लुटणारी टोळी, त्यांच्या मोरक्यांसह गजा आड करण्यात चाकण पोलिसांच्या DB पथकाला यश आलंय. शिक्रापूर येथील हायर कंपनीचा कंटेनर भिवंडी येथे माल घेऊन जात असताना चाकण शिक्रापूर रोडवर कंटेनर अडवून चालकाचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून कंटेनर एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यातील माल काढून घेतलाय. असा प्रकार घडल्यानंतर त्याची फिर्याद चाकण पोलिसांनी नोंदवून घेतली आहे. तपासाची सूत्रे वेगाने फिरवत एकूण 10 आरोपींची नावे निष्पन्न केली आहेत. यातील एक आरोपी अजूनही फरार आहे. या गुन्ह्यात एकूण 33,65,000 किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून बाबू शहा नाणेकर हा या गुन्ह्यात फरार आहे. त्यातील राजेश महादेव भटुळे या आरोपीकडे अजून चौकशी केली असता अजून 3 गुन्हे निष्पन्न झाले आहेत. त्यात कुरळी येथील MRF कंपनीमधून 4,90,000 रुपये किमतीचे ट्रॅक्टरचे टायर चोरले आहे. सुदुंबरे गावच्या हद्दीतून महिंद्रा कंपनीच्या पार्किंगमधून 1,80,000 रुपये किमतीचा एक्साईड बॅटऱ्या चोरी गेल्यात. पायी तेथील बँकेतून पैसे चोरून नेण्याचा प्रयत्न अशा गुन्ह्यातून एकूण 46,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर आयुक्त रामनाथ पोफळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, SP राम जाधव, पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस स्टेशनच्या DB टीमने केली आहे.
मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. संपूर्ण जगासाठी युनायटेड नेशन्सने निश्चित केलेल्या 17 शाश्वत विकास लक्ष्यासह भविष्यातील शहरांसाठी आवश्यक असलेल्या कल्पनांवर चर्चा करणे आणि त्यासाठी उपाययोजना यासंबंधी MIT मध्ये 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शैक्षणिक, संशोधन, औद्योगिक, वैज्ञानिक आणि शहरातील नामवंत राजकीय मंडळींना एकत्र आणून त्यांचे अनुभव आणि संशोधनाच्या परिणामांची चर्चा करण्याची आवश्यकता आहे. शाश्वत ऊर्जा आणि शहरांशी संबंधित व्यवहारावर आवश्यक तोडगा काढण्यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. आत्तापर्यंत शेरगी, फ्रान्स, टेटुआन, मोरोक्को, क्वीन विद्यापीठ, कॅनडा, इतर ठिकाणी अशा विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेद्वारे अनेक शहरी प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम याला कसा आळा घालता येईल या संदर्भात चर्चासत्रे होणार असल्याची माहिती MIT च्या अधिष्ठानी दिली आहे. ह्या कॉन्फरन्सचं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं जे लेटेस्ट गोष्टी आहे की ज्या आता आपण बरेच प्रॉब्लेम फेस करतो त्या रिलेटेड आपण रिलेटेड टू क्लायमेट इम्पॉर्टंटली एनर्जी आणि सिटी ह्या तिन्हींच्या गोष्टींचं क्लब करत आहोत. तर ह्यामध्ये आपण टोटल 7 ट्रॅक्स कवर करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अक्रॉस ग्लोब 170 पेपर्स आपल्याला रिसीव झालेले आहे आणि यामध्ये अराउंड 35 पेपर्स असे आहे की जे इंटरनॅशनल डेलिगेट्स इथे येऊन आपल्या इंडियामध्ये येऊन पुण्यामध्ये येऊन MIT मध्ये येऊन प्रेझेंट करणार आहे. बाकीचे जे आहे अक्रॉस इंडिया अराउंड आपण 17 स्टेट्स कव्हर केलेले आहे इंडियामधले, त्यामध्ये लोक इथं येणार. मी सांगायचं म्हटलं तर ही ट्रूली इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे. ही कॉन्फरन्स जी आंतरराष्ट्रीय परिषद आहे जी आम्ही MIT एडिट इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात 18 ते 20 डिसेंबरमध्ये ऑर्गनाईज करत आहोत, त्याचा मागचा उद्देश हाच आहे की सध्या जे वातावरण आहे ते वातावरण इतकं दूषित होत चाललं आहे आणि त्या दूषित वातावरणामुळे जी ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफवर जो परिणाम होत आहे तो क्वालिटी ऑफ लाईफवर जो परिणाम आहे तो अतिशय काळजी करण्यासारखा असल्यामुळे सर्व दृष्टीने काहीतरी वेगळा प्रयत्न केला पाहिजे. आणि या कॉन्फरन्सचं जे नाव आहे की सिटीज ऑफ फ्युचर आणि एनर्जी, म्हणजे मराठीत म्हणायचं म्हणजे ऊर्जा आणि भावी काळातले शहराची जी क्वालिटी ऑफ लाईफ असेल त्यावर ही कॉन्फरन्स परिषद आहे. आणि त्या दृष्टीने ह्याच्या वेगवेगळे जे 7 विषय याच्यात मांडलेले आहेत ते विषय पूर्णतः क्वालिटी ऑफ लाईफ ला बदल घडून आणण्यासाठी ते विषय मांडले जात आहेत. 19व्या NECC डेक्कन ITF महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. नॅशनल एक कोऑर्डिनेशन कमिटी प्रायोजित ITF, AITA आणि MSLTA यांच्या मान्यतेखाली 19व्या NECC डेक्कन ITF $25,000 महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत डेक्कन जिमखाना येथे सुरू आहे. या स्पर्धेत जपान, चीन, ऑस्ट्रेलिया अशा 20 देशातील अव्वल महिला टेनिसपटूंनी आपला सहभाग नोंदवलाय. ही जी स्पर्धा आपण आता घेतो ही $25,000 असून ही स्पर्धा नॅशनल एक कोऑर्डिनेशन कमिटीने जवळजवळ 2001 पासून ही लोक आपल्यासाठी स्पॉन्सरशिप देत आहेत आणि ह्यामुळे जवळजवळ 25 पेक्षा अधिक देशातल्या मुली हे आपल्या इथं पुण्यामध्ये येऊन खेळतात हे आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं. माझ्यावरचे शास्त्री सर आहेत जे आपल्याला गेली 2001 पासून आपल्याला स्पॉन्सरशिपच्या निमित्ताने इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यांची आपल्याला फार मोठी मदत होती. आता ही जी स्पर्धा म्हणाल तर तुम्ही ITF मध्ये इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा, लॉंगेस्ट रनिंग ज्याला आपण टुर्नामेंट म्हणतो अशा पद्धतीची आहे आणि एकाच कंपनीने स्पॉन्सर केलेली, एकाच आपल्या डेक्कन क्लबला होणारी, ITF च्या इतिहासातली ही एकमेव लॉंगेस्ट रनिंग टुर्नामेंट आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचे औचित्य साधून कांचनजुंगा मोहिमेचे थरारक फिल्मचे प्रदर्शन. अनेकांना पाण्याची भीती वाटते, चाकण परिसरातील औलियाचा पाण्यातील योगा. पिंपरी चिंचवड शहरात 500 पेक्षा जास्त वृक्षांची कत्तल, राजकीय विरोध जोरात. आणि वारे बंधूंचा खेकडे पाळण्याचा व्यवसाय. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.